त्रिपुरारी पौर्णिनिमित्त लाखो पंथांच्या तेजाने पंचगंगा नदीचा घाट उजळला पहाटेच्या अंधारात लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळेला परिसर सप्तरंगी रांगोळ्यांच्या गालीच्या भक्तिगीतांचे सूर फटाक्यांची आतषबाजी त्यांना लेजेसोची साथ आणि हजारो कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत आशा जल्लोषात नदीघाटावर दीपोत्सव रंगला गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या दिवाळीची या दीपोत्सवाला सांगता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी होते या दिवशी सर्व मंदिरे व जलाशयांच्या ठिकाणी दिवे लावले जातात तर कोल्हापूरचा ऐतिहासिक पौराणिक आणि निसर्गाचा ठेवा असलेल्या पंचगंगा नदीघाटावरही या दिवशी पहाटे दीपोत्सव साजरा करण्यात येतो कोल्हापूरकरांनी या दीपोत्सवाला मोठी गर्दी केली शिवमुद्रा प्रदर्शनाच्या वतीने पहाटेच्या वाजता पंचगंगेची आरती करून दीपोत्सवाला सुरुवात झाली पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या या दीपोत्सवात लावल्या जाणाऱ्या हजारो दिव्यांनी नदीघाट उजळून निघाल्याने विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले या दरम्यान रविवारी सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी त्रिपुरी पौर्णिमेला आरंभ झाला आणि सोमवारी सत्तावीस रोजी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पौर्णिमेची सांगता झाली त्यामुळे रविवारच्या मध्यरात्रीपासूनच पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाला प्रारंभ झाला देवस्थान व मैत्री हायकस यांच्या वतीने रविवारी सव्वीस रोजी रात्री कात्यानी मंदिराजवळ दीपोत्सव साजरा करण्यात आला याचबरोबर विविध मंडळ संस्थानांकडून राजाराम भंडारा रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरे आणि छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या त्याजवळही दीपोत्सव साजरा करण्यात आला